पोलीस भरती सुरू असल्यामुळे कळंबोलीतील पोलीस मुख्यालय इच्छुक उमेदवारांमुळे गजबजले असून या ठिकाणी दररोज 1000 ते 1500 उमेदवार येत असतात. बाहेर गावाहून मोठ्या आशेने येणाऱ्या या उमेदवारांची खाण्यापिण्याची गैरसोय होत असल्याने इनरव्हिल क्लब ऑफ न्यू पनवेल यांच्या वतीने या उमेदवारांसाठी पुढील 15 दिवस मोफत 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. अन्य सामाजिक संस्थांनीही या उपक्रमाला हातभार लावलाय. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या इनरव्हिल क्लब ऑफ न्यू पनवेलच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याअंतर्गत कळंबोलीत पोलीस भरतीसाठी आलेल्या ठिकठिकाणाच्या उमेदवारांसाठी 2 वेळच्या जेवणाची मोफत व्यवस्था इनरव्हिलच्या वतीने करण्यात आली आहे. पोलीस भरतीसाठी येणारे अनेक उमेदवार बाहेर गावाहून आले आहेत. दिवसभरात त्यांची दमछाक होत असते. या उमेदवारांना आहाराचा दिलासा मिळावा या उद्देशाने हा उपक्रम इनरव्हिलने हाती घेतलाय. वाशी मिलेनियम क्लब, रोटरी क्लब ऑफ खारघर, सनराईज यांचाही या उपक्रमात सहभाग लाभत आहे. या उपक्रमाला शनिवारी महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर यांनी सदिच्छा भेट देऊन आयोजकांना प्रोत्साहन दिले. यावेळी इनरव्हिल क्लब ऑफ खारघरचे प्रेसिडेंट मनोज पाटील, संध्या पाटील, वाशी मिलेनियम क्लबचे पुरुषोत्तम मारू, इनरव्हिल क्लब ऑफ न्यू पनवेलच्या डॉक्टर सीमा पवार, सीमा मुळे उल्काधुरी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या महिला बालकल्याण अध्यक्ष दर्शना भोईर मॅडम पण आहेत. जे जेवण वाटपाचा कार्यक्रम आम्ही या एक्झिट गेटवर पण करतो, कारण काही मुलं या गेटवरनं बाहेर पडतात, त्याच्यामुळे ते तिथे पोचत नाही दुसऱ्या गेटवर. आणि ह्या सगळ्या उपक्रमात मी सगळ्या ज्या दानशूर व्यक्तींची नावं घेतली, त्याच्यात लोना इंडस्ट्रीज पण एक महत्त्वाचे आहेत, ज्यांनी पण आम्हाला मोठं डोनेशन दिलं आहे पुरुषोत्तम मारू सरांबरोबर. तर ते एकदम उल्लेखनीय बाब आहे की त्यांना यायला जमत नाही आहे खूप जणांना, पण त्यांनी आम्हाला डोनेशन्स देऊन हे जेवणाचं अरेंजमेंट आमच्यासाठी त्यांनी सोय आम्हाला करून दिलेली आहे.